हरि ओम श्री राम अबद्ध नाथ सविद मिस सरिता मिस सरिता विरा मिस्त्री प्रायोजित केंद्र हुमरस आम्ही तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग आम्ही 29 सप्टेंबर रोजी आमच्या गावामध्ये हुमरस गावामध्ये सुषमाताई विरा आम्हाला येऊन अनुभव करतन सांगितलं त्यापासून आम्हाला बापूंची खूप ओढ लागली आणि त्यापासून म्हणण्यापेक्षा माझे सासरे म्हणजे माझे बाबा ते 2000 सालपासून बापू भक्तच होते ते ज्या दिवशीपासून मी घरी आले त्या दिवशीपासून म्हणजे आमच्या बापूंचा फोटो होता मग मी बाबांना विचारत होते बापू बापू म्हणजे काय बाबांनी सगळी माहिती मला सांगितली होती सगळं मला बापूंविषयी माहिती होतं तरी पण असं मी सांगितलं की मला कळलं की सुनीता काकी बोलल्या की आपण बापू तुमच्या घरात कोण बापू आहेत काय बापू भक्त आहेत काय कोण मला फोटो दिसतो तुमच्या घरा घरी मी म्हटलं हो आमचे बाबाच बापू भक्त आहेत म्हटलं ते स्वतः अखेरीला चालत जायचे आणि चालत यायचे स्वतः जमत नसले तरी आणि ते मुंबईपर्यंत बापूंची भक्ती करण्यासाठी मुंबईपर्यंत ते बापूंना भेटण्यासाठी जात होते आणि त्यांना बापूंचं दर्शनही झालं होतं त्यांनी पण मला सगळं सांगितलं होतं बापूंबद्दल आणि ते आता 2 महिन्यापूर्वी त्यांचा म्हणजे चांगल्या पद्धतीने मृत्यू झाला हे दुःख वाटतं कारण चांगल्या अवस्थेतच ते हे झाले त्यामुळे हे नाही त्यामुळे सुषमा ताईवीरा ज्या दिवशी आल्या त्यावेळी बाबांना जमत नव्हतं तरी बाबा आमच्या उपासना मठामध्ये येऊन त्याने काठी टेकत टेकत येऊन ते अनुभव कीर्तन वाचलं आणि म्हणाले पुढे तू हे कर बापू भक्ती कर बापूंचं चांगलं असतं मी आता 2000 सालपासूनच बापू ची भक्ती करते त्यामुळे कोणतंही संकट येऊ दे काय होऊ दे बाबा आमचे बापू आणि कायम त्यांच्या पुस्तक हातात सगळे आम्ही बापूंची आरती करायची आम्ही बापूंची उपासना पण करायची त्यामुळे आम्हाला बापूंचं माहिती होतं त्यानंतर आम्ही बचत गटामुळे आमच्या काकीची ओळख झाली सुनीता काकीची आणि सुषमाताई पण आमच्या गावी येऊन आम्हाला अनुभव सांगितला त्यामुळे आम्हाला खूप ओढ लागली त्यामुळं आम्ही आमच्या हुमरस केंद्रावर उपासना चालू केली आणि उपासना चालू केल्याच्या नंतर शनिवारच्या दिवशी त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीचा अनुभव मी सांगते तुम्हाला आमच्या विश्वकर्मा जयंती आमच्या सुतार समाजाचा कार्यक्रम होता त्या दिवशी मी ज्यावेळी मला आरती मिळाली त्या दिवशी मी बापूंना सांगितलं की बापू मला आमच्या तिकडे एक उद्या कार्यक्रम आहे कुठचाही जरी बक्षीस कार्यक्रम किंवा काय असला तरी मी त्याच्यात भाग घेणार तुम्ही मला यश द्या मी काकीला सांगितलं काकी बोलली हां मिळेल तुला यश सांगितलं नंतर गेलो आम्ही तिकडे लकीटराव होतं लकीटरावची आम्ही तिकीटं काढले त्याच्यानंतर जवळजवळ आम्ही 3 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत हा कार्यक्रम होता थोडी गाणी आणि थोडे ते लकीटराव 100-150 तिकीटं होती 100-150 लोकांनी चे नावं आली 100-150 लोकांनी नंतर आम्ही म्हटलं आता जाऊया माझा छोटा लहान होता त्याला घेऊन आता जाऊया घरी कारण आता काय आपलं नाव येणार ना एवढ्या लोकात कुठे नाव आपलं येणार असं झालं तितक्यात एक माणूस आला आणि म्हणाला काय वहिनी तुम्ही जाऊ नको तर मी म्हटलं आता हा माणूस म्हणतो जाऊ नको तर राहूया आता ते मला वाटलं की त्यावेळीच मला वाटलं की हा माणूस नसून माझे बापूच आहेत ते असं सांगितलं आणि नंतर ते आम्ही थांबलो आणि मी म्हटलं मी मनात म्हटलं बापू ह्या माणसाने मला थांबवलं आता 6-6:30 वाजून गेले इथून पुढे आम्ही जाणार कशी घरी आणि घरी बडबडून परत घेणार म्हणून सांगितलं मग बापू मी म्हटलं बापू माझ्या या विश्वकर्मा मंदिराच्या स्टेजवर माझं नाव आलंच पाहिजे अशी माझी खूप इच्छा होती तुम्ही बापू छोटंसं बक्षीस का असेना मला मिळू दे अशी मी बापूंना प्रार्थना केली आणि थोड्याच वेळात 2 मिनटं झाली आणि तो माणूस सांगायला आला की सरिता मिस्त्री कोण आहेत त्यांना पहिल्याच नंबराने बक्षीस लागलेलं आहे आणि तुम्ही जाऊ नका की तुमचं बक्षीस घेऊनच जाणार तर उद्या बक्षीस मिळणार नाही म्हणून सांगितलं आणि मला एवढी मला हे झाली मला मी म्हटलं हरिओम बापू म्हटलं आणि मला अशी कापरीच भरली म्हटलं मला एक नंबर माझा आल्याने म्हटलं लकीटरावमध्ये माझा नंबर माझ्या बापूंनी म्हटलं माझ्या स्टेजवर जायची इच्छा माझी पूर्ण झाली म्हटलं आणि नंतर ज्यावेळी मला बक्षीसला बोलवलं होतं त्यावेळी आमच्या स्टेजवर गृहमंत्र्यांचं नुकतंच आगमन झालं होतं आणि गृहमंत्र्यांचं आगमन झालं त्याच्यातर्फे मला बक्षीस देणं त्याला कुकर मिळाला मला पहिल्या नंबराने आणि त्यावेळी ते गृहमंत्री म्हणाले मला म्हणाले की वहिनी तुम्ही खूप भाग्यवान आहात असं म्हटले ते दुसरं कोणी न म्हणता माझ्या बापूंनीच म्हटलं असं मला वाटलं आणि मी ते बक्षीस स्वीकारलं आणि म्हटलं हरि ओम बापू तुम्हीच माझी इच्छा तुमच्याच ह्याच्यामुळे पूर्ण झाली मला बक्षीस मिळलं म्हणून बापू बरे असं माझं हे नाही कारण माझी इच्छा पूर्ण व्हावी लागते कारण माझ्या स्टेजवर माझं नाव आलं माझ्या विश्वकर्मा सुतार समाजाच्या ह्याच्यामध्ये माझं नाव आलं हीच माझी इच्छा पूर्ण झाली ती माझ्या बापूमुळेच फक्त हरि ओम बापू अहमदनगर